राज्यात कोविड रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत आहे. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यातून सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत आहे. ऑक्सिजन तयार करणाऱ्या कारखान्यात सर्व क्षमतेनं ऑक्सिजन निर्माण केलं जात असून त्यांच्याकडून औद्योगिकसाठी ऑक्सिजन देणे बंद केलं असून माणसांसाठीच ऑक्सिजन पुरवठा केला जात आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील तासगावमधील अत्याधुनिक कोविड हॉस्पिटलचं उद्घाटन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खासदार संजय काका पाटील यांच्या पुढाकारानं संपूर्ण लोकसहभागातून 63 ऑक्सिजन बेडचं अत्याधुनिक कोविड हॉस्पिटल उभं केलं आहे. ऑक्सिजनचा संभाव्य संकट लक्षात घेऊन लोकांनी स्वतः काळजी घेणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्याऐवजी ऑक्सिजनचा हट्ट धरून चालणार नाही, असं सांगून जलसंपदा मंत्री जयंत पाटील पुढे म्हणाले, सांगली जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन मुंबईमधून आरोग्य सेवा देणारं मनुष्यबळ मागवत आहोत. तसेच 40 व्हेंटिलेटर आले असून आणखीन 40 व्हेंटिलेटर येणार आहेत. तासगाव तालुक्यातील शेतकरी आणि व्यापारी कोरोनाग्रस्तांच्या मदतीला आले असून अवघ्या 72 तासात अत्याधुनिक कोरोना हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. 63 ऑक्सिजन बेड, त्यापैकी 7 ICU सुविधा आहेत. 26 हायप्लॉनिझम मशीन घेतल्या आहेत. 5 CPFY PF मशीन आणि पोर्टेबल एक्सरे मशीन, 1 विथ कॅसेट इथं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑक्सिजन निर्माण करणारे जे कारखाने आहेत त्यांच्या सगळ्या क्षमता आता वापरल्या जात आहेत. इंडस्ट्रीयल सेल देखील त्यांचा बंद करून माणसांना ऑक्सिजनची गरज आहे तिथं पुरवठा करण्याचं काम चालू आहे. पुण्यात पत्रकाराचं निधन झालं, ऑक्सिजन नाही म्हणून झालं, ही अत्यंत दुर्दैवी आहे. मलाही परवा 2 दिवसापूर्वी सोलापूरहून रात्री निरोप आला होता की ऑक्सिजन कमी आहे आणि ते एक मोठं संकट हॉस्पिटलवर तयार झालं. हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितलं की बाबा माझा ऑक्सिजन पहाटेपर्यंत पुरेल, तुम्ही पेशंटना घेऊन जावा. कसंबसं तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन ते ऑक्सिजनची व्यवस्था पुन्हा केली आणि संकट टळलं. पण अशी संकटं वारंवार यायला लागली आहेत आणि ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्यावर देखील त्यांचं सर्व जिल्ह्यांना ऑक्सिजन व्यवस्थित जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी पोचते की नाही हे बघणारी व्यवस्था निर्माण सरकारच्या माध्यमातून होईल. आत्तापर्यंत मुंबई महापालिका धुळ्या अन्य मी आता नावं सांगत नाही कुठून कुठून, पण 40 व्हेंटिलेटर्स प्राप्त करण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. 40 व्हेंटिलेटर काही आले आहेत, काही येत आहेत, पण ह्या 2 दिवसात 40 व्हेंटिलेटर्स येतील. त्याचबरोबर आवश्यक असणारे वैद्यकीय सेवा देणाऱ्यांची टीम मिळावी असा आमचा प्रयत्न आहे. अजून त्याचं म्हणावं तेवढं यश अजून आलेलं नाही, पण त्यालाही 1-2 दिवसात त्याबद्दल आम्हाला काही माहिती मिळेल. ही आपण म्हणताय ती वस्तुस्थिती आहे. गेल्या 10-12 दिवसापूर्वी मी प्रेस घेतली, त्यावेळी मी माझ्या भावना व्यक्त केल्या की PSC असेल, PSC ऑक्सिजनची सुविधा करणं फार थोडकी गोष्ट आहे आणि तिथं ऑक्सिजन एक 5 बेड 10 बेड हे तिथल्या तिथं PSC उभा करणं, ग्रामीण रुग्णालय जे 30 बेडचं असतं आहे, रुरल रुग्णालय आपण ज्याला म्हणतो ग्रामीण रुग्णालय, ते 30 बेडच्यामध्ये एखादा थोडा तज्ज्ञ डॉक्टर हायर करणं आणि हायप्लोनेजल मशीन ह्या जरी वापरण्याच्या दृष्टिकोनातून तिथं आपण ड्युरा वगैरे जर आणून ठेवले असते आणि ऑक्सिजन त्या दृष्टिकोनात देत गेला असतो तर हे जे काय आज मृत्यूचं प्रमाण वाढलेलं आहे याच्यामध्ये 50% आपण कंट्रोल करू शकलो असतो असं माझ्यासारख्याला या सगळ्या डॉक्टरांशी चर्चा करून माझी भूमिका या निमित्तानं व्यक्त होते. तेव्हा प्रशासनानं निदान खूप वेळ झाला आहे, 4 महिने झाले 5 महिने झालं, तर आता तरी निदान गतीनं ह्या ग्रामीण रुग्णालयामध्ये चांगले डॉक्टर आणखी घेऊन त्यांच्या मदतीला ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टरांच्या हे हायप्लोनेजल मशीन आणि ह्या गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत ते मोफत देण्यासाठी आम्ही तयार आहे. जवळजवळ 26-27 मशीन्स आम्ही आणलेल्या आहेत.